विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या शैक्षणिक जीवनात दरवर्षी फक्त झाड लावून त्यांचे व्यवस्थित संगोपन करावे, अन्यथा भविष्यात झाडा अभावी प्राणवायूची कमतरता भासेल, परिणामी पाठीवर ऑक्सिजन सिलिंडर्स घेऊन फिरण्याची वेळ आपल्या भावी पिढीवर येईल असे प्रबोधनात्मक विचार लोंढा येथील वनमहोत्सव कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. लोंढा येथील सरकारी उर्दू हायर प्रायमरी शाळेच्या आवारामध्ये वनमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोंढा ग्रामपंचायत अध्यक्ष निसार अहमद दपेदार हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे लोंढा शाखा प्रबंधक पी बी जोशी आणि वन अधिकारी इरसार निवार हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सर सर जरा पडले देखो जरा प्रत्येक मुलाने आपली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण होईपर्यंत आपापल्या परिसरात दरवर्षी फक्त एक रोपटे लावून त्याचे संगोपन केले तरी पर्यावरणाचा समतोल साधला जाऊ शकतो असे सांगून वन खात्याचे अधिकारी इरशाद निवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. हर एक बच्चा अगर एक साल में एक झाड़ लगाएगा तो एक तुम्हारे इधर आसपास के जंगल में जिधर भी घर के पीछे जिधर भी एक एक झाड़ लगाएगा तो तुम्हारा भी 10 साल तक तुम्हारे 10 झाड़ हो जाएंगे. ऐसे हर एक आदमी एक 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 साल को एक झाड़ लगाएगा तो कितने झाड़ होंगे, और झाड़ के फायदे तो आपको तुम्हें सब लोगों को पता है कि नहीं. तो हर एक ये तुम्हारे मन में ये कर लो कि हर साल एक झाड़ तो लगाना चाहिए. आपण झाडांचे संवर्धन व संरक्षण केले नाही तर भविष्यात आपल्या भावी पिढ्यांना 25 किलोचा ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल, ज्याची किंमत त्यावेळी परवडणारी नसेल. आपण झाडे लावण्याबरोबरच आपण निसर्गाचे संरक्षण केले नाही तर आपल्याला सध्या वातावरणातून जो सहज व फुकट ऑक्सिजन अर्थात प्राणवायू मिळतो तो मिळवण्यासाठी भविष्यात लाखो रुपये खर्च करावे लागतील असे निसार अहमद दफेदार यांनी यावेळी बोलताना म्हटले. और एक वक्त ऐसा आएगा अगर हम झाड़ नहीं लगाए अपनी जिम्मेदारी समझ कर तो पीठ पर एक 25 किलो का सिलेंडर लेकर घूमना हो और हर सिलेंडर की कीमत तुम्हारी कमाई से 2 गुना ज्यादा होगी. जो तुम कमाएंगे उस कमाई से 2 गुना ज्यादा होगी. इसलिए ये हर आदमी का हर आवाम का हर फर्द का एक फर्ज है कि वो अपने आस पड़ोस में कम से कम एक दरख्त लगाकर उसे बड़ा होने तक उसकी हिफाजत करे. शाला सुधारणा समिति के अध्यक्ष सलीम किल्लेदार ग्राम पंचायत विकास अधिकारी शिवानंद खोत शाळेच्या मुख्याध्यापिका शाहिदा हुदली अमित गुंडाप्पा आदीसह पालक ग्राम पंचायत सदस्य शिक्षक आणि लोंढा सरकारी उर्दू हायर प्रायमरी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.